MK24 मराठी न्यूज चैनल ला लाइक करा, सब्सक्राइब करा आणि शेयर करा। साताऱ्यातील खिंडवाडी गावचे वृद्ध रहिवासी शिवाजी चव्हाण यांचे ATM अज्ञात चोरट्याने चोरून 21 डिसेंबर 2021 पासून ते 28 डिसेंबर 2021 पर्यंत वेळोवेळी 2 लाख रुपये संमतीशिवाय काढले। दिनांक 2 जानेवारीला सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता सातारा DB पथकाने घटनेची माहिती घेऊन तपास सुरू केला। एका संशयातर अधिक संशय आला असता पोलीस पथकाने तांत्रिक माहिती प्राप्त करून कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले या गावातून त्याला ताब्यात घेऊन पोलीस कस्टडी घेण्यात आली। कस्टडीमध्ये संशयिताकडे विचारपूस करत असताना तो उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला, परंतु पोलिसांनी तांत्रिक पुराव्यावरून संशयितास बोलते केले। त्यानंतर त्याने पोलिसांना गुन्हा केल्याची कबुली दिली। चोरी केलेली ATM कार्ड आणि रोख रक्कम 1,80,000 रुपये दिल्याने ते जप्त करण्यात आले। संशयित आरोपी हा आयुर्वेदिक औषधांचे प्रोडक्ट्स देण्याकरता गेला होता। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजय बोराडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक अंचल दलाल, पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, महिला पोलीस निरीक्षक वंदना श्रीसुंदर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाणे DB पथकातील पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, सुजित भोसले, अविनाश चव्हाण, अभय साबळे, पंकज ढाणे, विक्रम माने, संतोष कचरे, सागर गायकवाड, गणेश गाडगे यांनी सहभाग घेतला।